एकत्रित काम करा अन्यथा शिवसेनेचा राष्ट्रवादी व काँग्रेसला इशारा पुणे पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपाला चिमटे काढत अप्रत्यक्ष इशाराही दिला आहे चौफेर तो टोलेबाजी करताना राऊत यांनी पालकमंत्री अजित पवार यांच्या दराऱ्याला न घाबरण्याचे आवाहनही शिवसैनिकांना केले शिवाय सोबत आला तर तुमच्यासोबत किंवा तुमच्याशिवाय असा अप्रत्यक्ष इशारा राष्ट्रवादी व काँग्रेसलाही दिला आहे स्वबळाचा इशारा येत्या महापालिकेत आपले असे नगरसेवक निवडून यायला हवेत ज्यात आपण सत्तेतील महत्वाचे वाटेकरी असू जसं राज्यात आहोत आपण इतकीच माफक अपेक्षा करतोय राज्यात महाविकास आघाडी आहे मग महापौर पदाची आपण इच्छा व्यक्त केली तर त्यात काय चुकले असा सवालही त्यांनी केला आता संवाद साधू आले तर सोबत नाहीतर एकटे लढू आपण सगळ्या उमेदवारांची तयारी करू अशी असंही राहूत म्हणाले दरम्यान पिंपरी चिंचवड महापालिकेत शिवसेनेचाच महापौर झाला पाहिजे असे कार्यकर्त्यांना आवाहन करतानाच राऊत यांनी महाविकास आघाडीलाही इशारा दिला पंचावन्न आमदारांसह आमचा मुख्यमंत्री होतो तर चाळीस पन्नास नगरसेवकांसह शिवसेनेचा महापौर झाला पाहिजे आमच्या अपेक्षा माफक आहेत महाआघाडी आहे सगळ्यांना थोडं थोडं मिळाले पाहिजे त्यात आम्हालाही मिळाला पाहिजे असे ते म्हणाले चंद्रकांत पाटील यांनाही टोमणा यावेळी राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांनाही टोमणा आणला ते कोल्हापूरचे चंद्रकांत पाटील पुण्यात निवडून येतात ठीक आहे ते घासून आले असतील पण यावेळी आपण सुद्धा महापालिकेत घासून का होईना आपण ठासून येऊ असे सांगतानाच कोल्हापूरचे गडी कोथरूडला आले किंवा पिंपरी चिंचवडला आले आम्हाला काही वाट वाईट वाटत नाही पण आमच्या अंगावर येऊ नका असा टोमणा राऊत यांनी आणला पालकमंत्री आपले नाहीत पण राज्यात आपली सत्ता आहे पण आपले इथे कोणी ऐकत नाही असे ते म्हणतात मुख्यमंत्री आपले आहेत पालकमंत्री हे आपलेच आहेत त्यांनी नाही ऐकले तर त्यांना सांगावे लागेल की मुख्यमंत्री दिल्लीला गेले आहेत कारण आम्हाला उद्या दिल्लीवरही राज्य करायचं आहे कोण कुठं बसतात हे पाहतायत तिथं आपल्याला पोहोचायचं आहे त्याचा अंदाज घेत आहेत असं राऊत म्हणाले करा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल ऐकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतात